गेल्या वेळी झालं असतं सर, पण ते निर्णय चुकले आहे. सांगितलं साहेबांनाच भेटायचं काल, पण खूप खूप आनंद झाला आणि खूप बरं. पण मी म्हटलं अशा खूप गदा आणि जे काही करंडक असतील पुण्याला. संभाषण चांगलं झालं आणि मला खरं म्हणजे उद्धव साहेबांचं बोलणं मात्र खूप छान वाटलं की आणि पाठीवर शाबासकी तिने छानपैकी दिली की तू पुढं चाल, मी तुझ्या पाठीशी आहे, जर काय तुला अडचण असेल तर मला नक्की सांग म्हणून. बाकीचं काय असेल ते आमचे कोच सांगते. बोला. उद्धव साहेबांची भेट झाली आता सिकंदर बरोबर, महाराज केसरी सासदावा महाराज केसरी झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या त्यांनी. व इथून पुढे काही अडचण मग ते स्पोर्टच्या आर्थिक असो बाकी कोणत्या गोष्टी असो तर अवश्य एक गुरु म्हणून अवश्य मला फोन करू म्हणले असे सिकंदरला त्यांनी शब्द दिला. त्यामुळं आम्ही भविष्यकाळात साहेब तू जसे तुझा अगदी 22 सेकंद तू सामना जिंकला होता त्याबद्दल कशा प्रकारे साहेबांनी शाबासकी दिली काय एकंदर हो ते बी चकित राहिले की तू 22 सेकंदात महाराष्ट्र कसेची फायनलची कुस्ती जिंकली. कारण की आत्तापतूर कुठलीही कुस्ती महाराष्ट्र कसेची फायनलची एवढे 22 ते 25 सेकंदात झालेली नाही आहे. कारण की 6 मिनटं कुस्ती पूर्णपणे होऊनच ते संपते किंवा पॉईंटवर संपते, चितपटीने कुस्ती कधीही संपत नाही आहे. तर ते बी सगळे बघून असे दंग राहिलेत की तू 22 ते 25 मिनटात तू कुस्ती जिंकली म्हणून. हो मी 92 kg लढतोय, मी सध्याला बाहेर ट्रायल देतो एशियन चॅम्पियनशिप ही सगळी मी लढणार आहे. आता माझ्या पुढल्या महिन्यापासून ट्रायल आहेत आणि पुढल्या महिन्यात माझे हिंदी केसरीच्या कॉम्पिटिशन पण आहेत, मी तिथे बी लढणार आहे. आणि आता 16 ते 20 पर्यंत धाराशिवला महाराष्ट्र केसरीचं कॉम्पिटिशन आहे, मी तिथेही लढणार आहे. आज तर मला साहेबांची भेट झालेली आहे फक्त, आता इथून पुढं फक्त थोडेसे माझे मित्र कंपनी आहेत इथे त्यांच्याशी. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.